हे बघा, रवा आणि बेसन पासून किती छान आपण लाडू बनवले आहेत. दिसायलाही मस्त आणि खायलाही खूप छान आहे. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर हे बघा, मी इथे रवा घेतलेला आहे एक वाटी, अर्धी वाटी बेसन, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, विलायची घेतली आहे 4 ते 5 मी कुटून घेतलेले आहे, एक वाटी तूप आणि साखर. साखरही रव्याप्रमाणे एक वाटी घ्यायचा आहे. जर तुम्हाला मीडियम गोड पाहिजे असेल तर थोडंसं कमीही करू शकतात. तर एकीकडे पॅन हे बघा ठेवलेलं आहे. आता आपण पॅनमध्ये तूप टाकून घेऊ. या तुपात आपल्याला काय करायचं आहे, रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला एकदम असा कलर तांबूस येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. जास्त रवा जर भाजला गेला तर चव लाडूची खूप खराब लागते, त्यामुळे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. रवा अगदी तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने परतवत राहायचं आहे आपल्याला. मीडियम गॅसवरच आपल्याला परतवायचं आहे. जास्त फास्ट गॅसवर जर परतवला तर जळू शकतो. अशा पद्धतीने हे बघा थोडासा कलर चेंज होत चालला आहे आणि मोकळाही दिसत आहे आपल्याला. तर आता आपण या स्टेजवर रवा काढून घेऊ. हे बघा, आता पॅनमध्ये आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तूप टाकून घ्यायचं आहे. या तुपामध्ये आपल्याला आता बेसन परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण बेसन टाकूया. बेसन एकदम मस्त लालसर आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे. रवा आपण कसा थोडासाच परतवून घेतलेला आहे, तो फक्त त्याचा असा तांबूसपणा येईपर्यंत. पण आपल्याला बेसन काय करायचं आहे, बराच वेळ परतून घ्यायचा आहे, लाल कलर येईपर्यंत ते व्यवस्थित भाजला जातो, नाही तर मग कडवट अशी लाडूची चव लागते. तर बेसनच व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, परतवतच राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने अजूनही कलर बदललेला नाही, आपल्याला परतवतच राहायचं आहे. अशा पद्धतीने कमी गॅसवर अगदी 5 ते 6 मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, बेसनाची चव अशी कडवट आपल्याला लाडूत लागत नाही, लाडू एकदम छान लागतात आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने परतून घेऊ आपण. हे बघा बेसनाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही लालसर असं दिसत आहे. तर आता आपण गॅस बंद करून टाकला आहे. या त्यातला आपल्याला जो रवा भाजलेला होता तो यात टाकायचा आहे. व्यवस्थित आपण टाकून घेऊ, एकजीव करून घेऊ. यामध्ये मी टाकले आहे विलायची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साखरेचे पाक बनवायचं आहे. तर आपल्याला साखरेचा पाक एक तारीच बनवायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते इथे की एक तारी पाक कसा बनवायचा आहे. तर कारण की जर पाक जास्त घट्ट झाला किंवा एक तारी नाही झाला तर लाडू कडक होतात, व्यवस्थित लागत नाही. तर मी तुम्हाला ते व्यवस्थित दाखवते कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काढून घेऊ. आता आता त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, साखर वाटी, एक वाटी साखर टाकू आणि साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला यात टाकायचं आहे. जर प्रमाण म्हटलं तर एक वाटीला अर्ध वाटी पाणी. अशा पद्धतीने आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, परतवतच राहायचं आहे आपल्याला.
व्यवस्थित. हे बघा आता कसं पातळ दिसत आहे पाणी साखर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकदम घट्ट होईपर्यंत परतवायचं आहे. एक साधारण एक तारी पाक होण्यासाठी आपल्याला 5 मिनटं लागणारच आहे. 5 मिनटं आपण व्यवस्थित परतून घेऊ. उकळी येऊ देऊ, मस्त परतवतच राहू आपण. अशा पद्धतीने हे बघा इथे थोडंसं घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चार मिनटं झालेली आहेत. बघा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे एक तारी पाक झाला आहे की नाही. तर ज्यावेळेस आपण असं चम्मचमधून खाली पाक टाकतो त्यावेळेस ते पटपट ज्यावेळेस पडतं आणि शेवटचा बघायचा. हे बघा इथे तुम्हाला दिसेल ज्यावेळेस शेवटचा थेंब पडतो त्यावेळेस एक तार दिसत आहे. आणि हे बघा प्लेटीवर टाकल्यावर कसं एक तार दिसत आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद करून घेतला आहे आणि जे आपलं पाक आहे तो आता यात टाकून घेऊ आपण. जे बेसन आणि रवा भाजून घेतला आहे त्यात टाकून घेऊ. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करू. आता हे जेवढं पातळ दिसत आहे ना तर ते घट्ट होणार आहे. तर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहे. तर हे घट्ट व्हायला अगदी 5 मिनटं लागणार आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करत राहू आणि ठेवून देऊ. हे बघा माझे मिस्टरही मदत करत आहे मला, तेही परतून घेत आहे. बघू शकता तुम्ही कसं पातळ होतं आणि किती घट्ट झालं आहे. अशा पद्धतीने घट्ट होऊन अजून आपल्याला थोडं 2 मिनटं ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी हे 5 ते 6 मिनटं ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. तुम्ही अशा स्टेजवर आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येतात. ह्यापेक्षाही घट्ट जरी झालं तरीही तुम्हाला बांधता येईल. तर आपण सर्व लाडू बांधून घेऊया. हे बघा जरीही तूप दिसत आहे ना तरीही का दिसत आहे, कारण की आप गरम आहे थोडंसं नॉर्मली, त्याच्यामुळं तूप दिसत आहे. पण जेव्हा ते एकदम कडक होतात मुरतात तेव्हा ते तूप दिसत नाही. तर चला हे बघा अशा पद्धतीने आपण लाडे बनवून घेतले आहे. किती सुरेख दिसत आहे, खायलाही खूप मस्त लागतात. तर अशा पद्धतीने लाडू बनवा. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? एकदम साधी सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर चला भेटूया परत, तोपर्यंत बाय.